देशातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी व्ही, आवाज आपल्या सर्वांचा। शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने अनुसूचित जाती आणि नवबौद्ध या प्रवर्गातील वंचित गोरगरिबांसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये रमाई घरकुल आवास योजना राबवलेली आहे आणि या आवास योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना 2.5 लाख रुपयाचं अनुदान मिळतं। पहिला हप्ता 1.25 लाखाचा मिळतो, लिंटल लेवलपर्यंत बांधकाम झाल्यानंतर दुसरा हप्ता मिळतो 1 लाखाचा आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर 25 हजाराचा तिसरा हप्ता मिळतो। याप्रमाणे धुळे महानगरपालिकेमध्ये गेल्या 2 वर्षापासून आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून आणि पाठपुराव्यामुळे 11 कोटी रुपयाचा निधी महानगरपालिकेला प्राप्त झाला होता, परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव आणि काही वेळेला वैयक्तिक लाभाच्या योजना अधिकारी राबवण्यास नाखूष असतात आणि त्यामुळे त्या अधिकाऱ्यांनी त्रुटी काढणे, त्रुटींमध्येच 3 वर्ष घातले आणि त्यामुळे लाभार्थ्यांना 3 वर्ष वंचित राहावं लागलं आणि शेवटी आमच्या आंदोलनाला यश येऊन, पाठपुराव्याला यश येऊन 337 लाभार्थ्यांना रमाई घरकुल योजनेअंतर्गत अनुदानाचा प्रथम हप्ता 1.25 लाखाचा त्यांच्या बँकेच्या जॉईंट खात्यावरती महापालिकेने टाकलेला आहे आणि त्यामुळे या लाभार्थ्यांमध्ये आनंद झाला असल्यामुळे आम्ही 27 तारखेला बुधवारी सायंकाळी 7 वाजता केशव गार्डन मनोर सिनेमा टाकीजवळ इथे आनंदोत्सव साजरा करणार आहोत। या आनंदोत्सवामध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि रमाईच्या जीवनावरती प्रबोधात्मक गाणे चा कार्यक्रम, महाराष्ट्राची ख्यातनाम गायिका गडूबाई खरात औरंगाबाद यांचा गायनाचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे आणि या आनंदोत्सवामध्ये धुळे शहराच्या सर्व जनतेने सहभागी व्हावं असं मी आज या ठिकाणी आवाहन करतो।